नमस्कार। मुंबईतल्या सर्वात जुन्या कोल्हापुरी वाहनांच्या दुकानात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। साई वैभव फुटवेअरची स्थापना ही 1978 साली झाली असून त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊया। दैनंदिन वापरातली एक हमखास गोष्ट म्हणजे चप्पल। आजकाल त्याची देखील सँडल, शूज, मोजडी, स्लिपर आणि फ्लिपफ्लॉप झाली आहे। पण रुबाब तर तेव्हाच वाढतो जेव्हा पायात दिसते कोल्हापुरी वाहन। चांगला माल, चांगली कलाकृती, अस्सल कलाकृती आणि ओरिजिनल कलाकृती ही लोकांपर्यंत पोहोचावी हाच ध्यास इतक्या सिंपल आणि इतक्या साध्या विचारांवर साई वैभव आजही आणि गेले कित्येक वर्षापासून सुरू आहे आणि सुरू राहत आहे। साई वैभवची सुरुवात 1978 साली बाबांकडून झाली। बाबा मुंबईला आले होते आणि व्यवसायाची अर्थात सुरुवात करायचीच होती। त्यांनी आधीपासूनच चांबडं म्हणा कारागिरांसोबत लहानपणापासून काम केलेलंच होतं। इथे आल्यावर सुद्धा त्यांनी एक ब्रीद नक्कीच पाळलं की आपले कारागीर, आपल्या कारागिरांची कला आणि अस्सल गुणवत्ता ही कशी लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि कारागिरांचे जे आधीपासूनचे जे त्यांचे संबंध होते ते कसे टिकवता येतील। आणि अशी मग साई वैभवचं कल्चर सेट झालं। साई वैभव इतक्या वर्षात सुद्धा ते जे कल्चर आहे, तो जो एथिक्स आहे, ते आजही पाळून आहे। आपलं प्रत्येक आजही आपली प्रत्येक जोड, आजही आपल्या आपल्या दुकानातली प्रत्येक कारागिराचे असलेले संबंध, त्यांची कलाकृती ही अस्सल आणि गुणवत्तेच्या आधारावर असते। कित्येक कारागिरांचे पिढ्यानपिढ्यांचे आपले संबंध आहेत आणि हीच गोष्ट ग्राहकांसोबत सुद्धा आहे। जे सुरुवातीला ग्राहक आले, ज्यांनी अनुभवून बघितली आपली कलाकृती किंवा आपली जी कारागिरांची कलाकृती म्हणूयात वाहना, ते आजही मुलांना घेऊन येत आहेत, नातवांना घेऊन येतात आपल्याकडे जोड घ्यायला। तर ही इथली खूप मोठी गोष्ट आहे आणि हा साईबाबाचा खूप मोठा विजय। हे सगळं घडत असताना इतकी सुंदर कला, अस्सल कला, ओरिजिनल कोल्हापुरी, ह्या सगळ्या कोल्हापुरीच्या नावाखाली चाललेल्या गोंधळातून सगळ्या अस्सल क्राफ्ट शोधून अनुभवांती तो लोकांपर्यंत पोहोचवत असताना सुद्धा त्यातून पण सगळ्यांशी गौरवाचे संबंध, हे आपलं कल्चर आहे। जितका जिव्हाळा आपला हा कारागिरांशी आहे तितकेच आपले जुने कस्टमर सुद्धा आहेत। तीन तीन पिढ्या, दोन दोन पिढ्यांपासून हक्कानी सणावाराला आपल्याकडून कोल्हापुरी घेऊन जात आहेत। एकही प्रश्न न विचारता आपण जी जोडी मनापासून दाखवू पूर्ण माहितीत पर ती ते मनापासून घेतात, आवडतात आणि चांगला फीडबॅक देतात। हे साई वैभवचं कमावलेलं यश आणि विश्वास आहे। जग जरी या समाजातल्या ह्या घटकांना कारागीर वगैरे म्हणत असेल तरी आमच्यासाठी नेहमीच कलाकार राहिलेले आहेत। त्यांच्या हातच्या कला बघताना नक्कीच खूप भारी काहीतरी बघतोय हा अनुभव येतोच आणि नेहमी ते सरप्राईज करायचं अजूनही थांबत नाही। महाराष्ट्रात जसं पाणी, कला, खाणं, संगीत बदलत जातं ना, तितकेच पादत्राणांचे प्रकार पण बदलत जात आहेत आणि हे आम्ही सरप्राईझिंगली अजूनही शोधत चाललोय। प्रत्येक जिल्ह्याची ही वेगळी कला आहे। जशी भौगोलिक रचना बदलते तर त्याची सरफेसेस बदलतात आणि त्याची गरज म्हणून वाहना पण बदलतात। आणि आपल्या संस्कृतीची खासियत ही असते की प्रत्येक कारागीर हा त्या संस्कृतीत वाढलेला आहे, तिथल्या मूळ मातीत रुजलेला आहे, त्यामुळे त्याची क्राफ्ट ही तितकीच युनिक आणि खास राहत राहते आणि आमचं काम ती शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच असतं। ह्या सगळ्यात आपली स्वतःची असणारी प्रॉडक्ट लाईनअप, आपले स्वतःचे असणारे वर्कशॉपचे सेटअप हे खूप आपली स्ट्रेंथ राहतं। फक्त जसं इतर ठिकाणी घडतं की येऊन कोणीतरी काहीतरी घेणं आणि तेच विकणं, ही घटना आपल्याकडे कधी घडत नाही। आपली स्वतःचे कलाकार, आपली स्वतःची वर्कशॉपची अख्खी सेटअप, ह्या गोष्टींमुळे प्रत्येक ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या आवडीनिवडीनुसार क्राफ्ट बनवून मिळते। जो हँडक्राफ्टचा खरा इसेन्स असतो कस्टमायझेशनचा, तो आपण आपल्या वर्कशॉपमुळे देऊ शकतो। बदलत्या काळानुसार जसं ग्राहकांच्या गरजा बदलतात, सर्फेसेस बदलतात, तसं आपल्या स्वतःच्या वर्कशॉपमुळे आपण ते अडॅप्ट लवकर करू शकतो आणि अस्सल वाहनांमध्ये आपण ते बदल करू शकतो जे आपण गेल्या काही वर्षात करत राहिलेलो आहे आणि येत्या काळात ते अजूनही होणार आहे। उदाहरणादाखल सांगायचं झालं तर जसं गावाकडे मातीचे सर्फेसमध्ये बेस चांबड्याचा असता तरी कोल्हापुरी चालून जाते, पण मुंबईत जिथे काँक्रीट आणि डांबराचे रस्ते आपण सिमेंटच्या फ्लोअर्सवर धावतो, अशा ठिकाणी
चामडी वाहन स्लिप व्हायचे फार आम्हाला फीडबॅक यायचे की ग्राहक नेहमी सांगायचे की चामडी वाहन स्लिप होत आहेत. मग काय आपण आपल्याच कारखान्यात कारागिरांना घेऊन बसलो आणि सुंदर तितकीच ऑथेंटिक आणि अस्सल अँटी स्लिपरी सोल असलेली वाहन इन्व्हेंट केली. स्वतःचं वर्कशॉप असणं हे ती आपली स्ट्रेंथ आहेच. ग्राहकांची प्रत्येक प्रतिक्रिया ही खूप महत्वाची ठरते. बऱ्याचशा खूप इम्पॉर्टंट सजेशन्स किंवा लर्निंग्स आमच्या ग्राहकांनी आम्हाला सांगितलेले आहेत, कारण ते सतत जो वापरत असतात त्यातून ते सांगत राहतात आणि ती गोष्ट आमच्यासाठी खूप महत्वाची ठरते. इट्स अन ओपन R&D डिपार्टमेंट फॉर अस, सो वी ऑलवेज गेट अ लॉट ऑफ फीडबॅक फ्रॉम कस्टमर्स. सो आम्ही ती खूप काळजीपूर्वक ऐकत राहतो आणि कारागिरांना सुचवत राहतो आपल्या वर्कशॉपमधल्या, जेणेकरून क्राफ्ट ही इव्हॉल्व्ह होत राहते त्यातून. मजेशीर गोष्टी बाबा सांगत राहतात, त्यांचे अनुभव सांगत राहतात. 78 मध्ये जेव्हा बाबांनी कोल्हापुरी किंवा लेदर, आपलं ऑथेंटिक लेदर क्राफ्ट जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दुकान सुरू केलं, तेव्हा ही गोष्ट फार कॉमन नव्हती. ही वेगळी गोष्ट होती, कारण आधीची लोक असेल ते विकत होते, जे मार्केटमध्ये चालत होतं अशा गोष्टी विकत होते. अशा वेळी काहीतरी गोष्ट घेऊन, काहीतरी कल्चर घेऊन उतरणं हे नक्कीच वेगळी गोष्ट होती. अशा वेळी बाबा इथे ती कला, ती ऑथेंटिसिटी, त्या खरे क्राफ्ट लोकांसमोर मांडत होते. मुंबईतलं जुनं दुकान असणे ही तिची लेगसी आहे. लेगसी महत्वाची का असते, हिस्ट्री महत्वाची का असते, तर ही तितक्याच साठी की 1978 पासून तुम्ही सुद्धा कल्पना करू शकता की मार्केटवर किती बंबार्डिंग झाली. मार्केटमध्ये अफाट पैसा वापरून, मार्केटिंगचा वापर करून किती बाहेरच्या गोष्टी किंवा किती ब्रँडिंग गोष्टी आपल्यावर बंबार्ड केल्या गेल्या, आपल्यावर डंप केल्या गेल्या. चायनाचे कंटेनरचे कंटेनर भरून माल आपल्यावर लादले गेले. पाश्चिमात्य देशांच्या गोष्टी आपल्यावर लादल्या गेल्या, टाकल्या गेल्या. ब्रँड्स आले, किती गेले. त्यातून न ढळता आपली कला, आपले एस्थेटिक, आपली क्राफ्टमॅनशिप जपून ठेवणं, आपल्या कारागिराला स्थान देणं ही इथली लेगसी आहे, ही इथलं कल्चर आहे. आणि हे आम्ही मुळापासून आणि मनापासून जपत आलेलो आहे. हे म्हणावं तितकं सोपं नसतं, कारण हे मार्केट फार वोलेटाईल असतं, फार टेम्पटिंग असतं. अप्स अँड डाऊन्समध्ये सुद्धा आपले एथिक्स आणि कल्चर जपणं हे साई वैभवचं आत्तापर्यंतचं यश आहे.